टाटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फेब्रुवारी 2002 तर ऑगस्ट 2007 पर्यंत काम केलेलं आहे. या कामकाजामध्ये शेतकऱ्यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणी, त्याच्यामध्ये माल मोजणे, हमालांची कामामध्ये दिरंगाई, कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनामध्ये अडचणी, या सर्व समन्वयाने सोडून व्यापारी आणि शेतकरी यांच्यामधला दुवा म्हणून काम करून मार्केटचं उत्पन्न लाखावरून कोटीपर्यंत देण्यात आमच्या संचालक मंडळात त्या काळात यश आलेलं आहे. आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्वांशी मिळून मिसळून अत्यंत चांगली मार्केट कमिटी चालवण्याचा त्या काळी प्रयत्न केलेला आहे. आमच्या कार्यकाळामध्ये नामपूर उपबाजार पूर्वपत सर्व भुसार वगैरे चालू केलेला आहे. या सर्व गोष्टींनी मार्केटचं उत्पन्न कसं वाढेल, कर्मचाऱ्याची सुसंवाद कसा साधता येईल, व्यापाऱ्यांची एकोप्याने काम कसं करता येईल, याचा बहुत प्रयास आम्ही केलेला आहे. त्याचं फलित त्यावेळेस मार्केटच्या उत्पन्नात झालेली वाढ ही तुम्हाला उत्कर्षाने दिसून येईल. मी बाजार समितीनंतर अजमेर समजाने ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून 16 4 84 तर 89 आणि 94 तर 99 अशा 10 वर्ष तिथं सरपंच म्हणून काम केलेलं आहे. यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, गावातली स्वच्छता असेल, रोगराई असेल, गावातील कर्मचारी असतील, सरकारी कर्मचारी असतील, त्यांनी वेळेवर यावं, शाळा चांगली चालावी, या सर्व बाबींकडे बारीक लक्ष देऊन समाजाचा विकास व्हावा, शाळेची इमारत असावी ती चांगली असावी, तिथं मुलांना वातावरण चांगलं असावं, यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहिलेलो आहे. आणि ते सर्व लोकांना ज्ञात आहे की मी केलेलं काम काय आहे, ते चुकीचं होतं बरोबर होतं याचा मला गाजावाजा करायचा नाही, परंतु काम कामाच्या ठिकाणीच दाखवलं आणि काम करण्यात यशस्वी झालो. मला माझ्या गावकऱ्यांनी, माझ्या सर्वांनी अत्यंत मोठ्या मनानं साथ दिली. मी त्या सर्वांचा, माझ्या सहकाऱ्यांचा अत्यंत या प्रसंगी उल्लेख करेन की त्यांच्या झालेल्या सहकार्यामुळेच मी हे सर्व करू शकलो. आज मी आहे ते माझ्या सहकाऱ्यांमुळे आहे. या सर्व गोष्टीमध्ये स्वर्गवासी आमचे गुरु रामभाऊ अण्णा पवार यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यांनी मला खरं घडवलेलं आहे हे मला आजही ज्ञात आहे. मी आज रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा याच्यातील अजमेर समजाने शेतकरी गणातून उमेदवारी करीत आहे. माझी निशाणी सिलेंडर आहे, माझा अनुक्रमांक 3 आहे, तरी मला प्रचंड बहुमतांनी माझ्या मतदार बंधू भगिनी निवडून द्यावं ही माझी नम्र विनंती आहे.